राज्य सरकारच्या धोरणाविरोधात पदयात्रा काढत आज वंचित बहुजन आघाडीच्या वतीने कोल्हापुरात जाहीर मेळावा घेण्यात आला. बिंदू चौक येथून पदयात्रेला सुरुवात झाली. छत्रपती शिवाजी महाराज चौक राजर्षी शाहू महाराज समाधी स्थळ मार्गे कसरा चौकापर्यंत पदयात्रा काढण्यात आली. पदयात्रेनंतर शाहू स्मारक भवन येथे भारिप बहुजन महासंघ आणि वंचित बहुजन आघाडीच्या पदाधिकारी कार्यकर्त्यांचा मेळावा घेण्यात आला. या मेळाव्यात असंविधानिक निर्णय, ओबीसी जनगणना, मुस्लिम आरक्षण, महागाई आदी विषयांवर पदाधिकाऱ्यांची भाषणे झाली. यावेळी कोल्हापूर प्रभारी डॉक्टर क्रांतीताई सावंत, पक्ष निरीक्षक अतुल बहुले, सागरभाऊ कांबळे, युवा प्रदेशाध्यक्ष विश्वजित कांबळे आदी वंचितचे पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते.